मला तीन मुले आहेत, मला एवढंच वाटतं माझ्या पुरींनी शिक्षण शिकून चांगल्या नोकरीला लागावं कुठे तरी. त्यांच्यासाठी एवढी धडपड करते, त्यांना एवढी जाणीव आहे की आपल्या आईनी आपल्यासाठी कष्ट करते एवढं. तर मला तीन मुले आहेत, त्यामुळे लोक म्हणतात मला तुला पुरीच आहेत, कोण सांभाळायचं तुला, म्हातारपणी मुलगा नाहीये तुला, काय पुरी कोण कोणाच्या असतात. म्हणते माझी पुरी सांभाळते ना, आता कुठं पोरं तरी आई वडिलांना सांभाळतात. दिवसभर घरातून बाहेर असते, सकाळी 5 उठून घरावरून मी 7 घराच्या बाहेर पडते. रिक्षा चालवते तर पोरं चिडवतात, तुझी आई रिक्षा चालवते. बरेचसे लोक मला म्हणतात तुला तीन मुलीच आहेत, मुलगा पाहिजे होता. पण मला नाही वाटत की मुलगाच पाहिजे, मुली पण सगळं करू शकतात. दुसऱ्याची मुलं हट्ट करतात आई वडिलांना, हे माग ते माग. माझी मुलं असं तसं ऍडजस्ट करतात, त्यांना माहिती आपली परिस्थिती नाही आहे, आई करू शकत नाही. शाळेत दप्तर नसाल तर पिशवी घेऊन जातात तरी पण. असं म्हणतात घार आकाशी चित्त तिचे पिलांपाशी. आपलं लेकरू सदैव आपल्या नजरेखाली असावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. मात्र आजच्या या स्पर्धेच्या जगात संसाराच्या गाड्याला हातभार लावण्यासाठी अनेक महिलांना घराबाहेर पडावं लागतं. काळजाचा तुकडा घरी सोडून बाहेर पडणाऱ्या आईच्या जीवाची होणारी कासावीस या मातृदिनी तुमच्या समोर मांडतोय. ही कहाणी आहे 27 वनिता मुसळेची. 3 मुलींची आई असलेली वनिता रिक्षा चालवते. पहाटे 5 उठून 3 लेकींना घरी सोडून रिक्षा चालवणाऱ्या वनिताचं एकच स्वप्न आहे, आपण स्वतः शिकलो नाही मात्र आपल्या मुलींना शिकवायचं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, आणि यासाठीच ती झटतीये. या मातृदिनी पाहूया 3 लेकींच्या सुपर मॉमची ही प्रेरणादायी कहाणी. मी वनिता रामसळे, मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे. माझ्या घरी 5 माणसं आहेत, 3 मुली, 2 मिस्टर आणि मी. माझं वय 27 आहे, शिक्षण कमी आहे माझं, माझं 4th शिक्षण झालेलं आहे. मला 3 मुले होती, परिस्थिती लय बिकट होती. मी रानात काम करून हे करत होते, घर चालवत होते, पण तेवढ्या पैशात घर काही चालत नव्हतं. कंपनी कुठं काम भेटत नाही आणि शेतामध्ये काम करून पगार 200 हजरीमध्ये घर माझं चालत नाही, त्यामुळं मी रिक्षा चालवायचा डिसिजन. माझ्या मिस्टरांनी हळूहळू मला चालवायला शिकवली, मी चालवाय चालू केली, त्यानंतर लायसन काढून मी ऑनलाईन चालवतात. आता एवढं कळतंय मला की माझं शिक्षण असतं तर मी एखादी नोकरी करू शकले असते, पण माझ्या आई वडिलांची परिस्थिती नव्हती मला शिकवण्यासारखी, त्यामुळे मी नाही शिकू शकले. पण मला रिक्षा चालवताना लाज वगैरे काही वाटत नाही, कारण की मी त्याच्यावर माझं घर चालवतो पूर्ण, त्यामुळे लाज वाटायसारखं काही नाहीये. स्वतःच्या पायावर उभा आहे. मला अजून आठवतंय की मी पहिल्यांदा जेव्हा रिक्षा चालवायला घेतली होती ना, मला लई भीती वाटली, तरी पण मी चालवली. रागत म्हणलं काही होईन बघू, जे होईन ते. भीती तर लई वाटत होती, पण करायचं तर होतच. दिवसभर घरातून बाहेर असते, सकाळी 5 उठून घरावरून मी 7 घराच्या बाहेर पडते, संध्याकाळी 7 घरी जाते. घरी जाईपर्यंत मला असं दिवसभर नाही का मुलींचं टेन्शन येतं की आपण घरी नाहीये, घरी लक्ष द्यायला कोण नाही, त्यांच्याकडे कोण बघत असेल, दिवसभर हे होत मला मुलांना कधी बघन कधी घरी जाईन असं. मला 3 मुले आहेत, मला एवढंच वाटतं माझ्या पुरींनी शिक्षण शिकून चांगल्या नोकरीला लागावं कुठे तरी. त्यांच्यासाठी एवढी धडपड करते, त्यांना एवढी जाणीव आहे की आपल्या आईनी आपल्यासाठी कष्ट करते एवढं. त्यांनी जर शिकून व्यवस्थित नोकरीला लागल्या ना, तर मी जेवढं कष्ट घेतलंय तेवढं मला काहीच वाटणार नाही त्या गोष्टीत. मनात वाटतं हे गोष्ट करावी, पण आपली परिस्थिती तशी नाहीये कुठली गोष्ट आपली हाऊस मौज पूर्ण होईल, पण मुलींची हाऊस मौज पूर्ण होईल म्हणून मी झटते. माझ्यासारखं त्यांना नाही पुढे जगावं लागावं. मला 3 मुले आहेत, त्यामुळे लोक म्हणतात मला तुला पुरीच आहेत, कोण सांभाळायचं तुला, म्हातारपणी मुलगा नाहीये तुला, काय पुरी कोण कोणाच्या असतात. म्हणते माझी पुरी सांभाळते ना, आता कुठं पोरं तरी आई वडिलांना सांभाळतात, माझ्या मुली सांभाळतील मला. त्यांचा अभ्यास घ्यावं लोकांच्या आयांसारखं, त्यांचं दिवसभर त्यांना लक्ष ठेवावं, त्यांची काळजी घ्यावं, एवढं पण नाही करता येत मला. पण माझी मोठी मुलगी घर सगळे हँडल करते. मी बाहेर आलो शेतामध्ये जात होते तेव्हा पुरी म्हणायची, मम्मी रिक्षा कशाला चालवती, घरात चालू खायला लागतं ना त्यांना, त्यामुळे त्या म्हणतात मम्मी काय नाही तू कर, आम्ही हाय सोबत तुला, फक्त लक्ष देऊन चालू होतं, तुला काही नाही झालं तर. त्यांच्यामुळे टेन्शन येतं, उद्या काय गाडी चालवताना आपल्याला काय झालं तर त्यांना कोण बघायचं, त्यांचं काय होणार पुढे. मी बघते एवढं स्वप्न बघितलं की त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं, कुणावर अवलंबून नाही राहावं. उद्या मोठे होऊन त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं ना बदल. मुलांपेक्षा मुलींना सांभाळणं अवघडच असतं, कारण की मुलींना लोक पण व्यवस्थित नसतात, आजूबाजूचे म्हणा किंवा बघणारे, हा बाबा ही जाती का, आम्हाला हिचं काही लक्ष असणार आहे मुलींवर किंवा नाही का. असं मुलींना हेच करतात ना लोक, रिक्षा चालवती तर पोरं चिडवतात, तुझी आई रिक्षा चालवते. बरेचसे लोक मला म्हणतात तुला 3 मुलीच आहेत, मुलगा पाहिजे होता.
पण मला नाही वाटत की मुलगाच पाहिजे. मुली पण सगळं करू शकतात की मुलंच करू शकतात सगळं असं नाहीये. आताच्या जमान्यात तर मुलीच आई वडिलांना सांभाळतात. मुलं बायका आले की सोडून देतात आई वडिलांना बघायचं. दुसऱ्याची मुलं हट्ट करतात आई वडिलांना, हे माग ते माग. माझी मुलं असं तसं ऍडजस्ट करतात. त्यांना माहिती आपली परिस्थिती नाही आईस, आई करू शकत नाही. शाळेत दप्तर नसाल तर पिशवी घेऊन जातात कधी कधी. पण कधीच माझ्या मुलांनी मला हट्ट केला नाही की ही गोष्ट पाहिजे मला. जसं असं तसं ऍडजस्ट करतात. प्रत्येक गोष्टीत मदत करत राहतात मला. कधीच कम्प्लेट करत नाही की ही गोष्ट आम्हाला का नाही आणून दिली. दोन दोन तीन तीन महिने म्हणून ते बिगर चप्पलचे बिगर बुटाचे राहतात, बिगर बुटाचे शाळेत जातात. त्या जमान्यात तर कोण जात पण नाही. माझी मुलं पिशवी घेऊन पण शाळेत जातात कधी कधी फाटलेले असेल त्या. माझ्या मोठ्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला एकदा, तेव्हा खूप अडचण आली होती पैशामुळे. माझ्याकडे पैसे नव्हते, मी सरकारी दवाखान्यामध्ये इलाज केला होता. माझी पूर्वीच म्हणजे मम्मी 5 रुपयात इलाज होते, आपण दवाखान्यात सरकारी जा. मोठ्या दवाखान्यात माहित होत तुझ्याकडे पैसे तर राहू दे. मला खूप वेळा असं वाटलं की द्यावं ही काम सोडून, पण परिस्थिती नाहीये काम सोडून घरी बसायसारखं किंवा दुसरा कुठला जॉब करण्यासारखी. मला जेवढं जमल तेवढं मी शिक्षण मुलींना देतेच आता. मला एवढंच वाटतं त्यांनी शिकून एवढं नोकरीला लागावं कुठेतरी. मला एवढं विश्वास आहे की माझ्या मुली माझं नाव तर मोठं करतील, शिकून व्यवस्थित राहतील, कामाला वगैरे लागून कुठे नोकरीला, आणि त्यांची ते व्यवस्थित राहू देत एवढंच वाटतं.